इगतपुरी त्र्यंबकेश्वर से उमेदवार हिरामण खोसकर हे आता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। अजित पवार यांच्याकडून ट्वीट करत या संदर्भात घोषणा करण्यात येते। अजित पवारांकडून खोसकरांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे हिरामण खोसकर यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीकडून आता या सगळ्या संदर्भात ट्वीट करत कौतुक करण्यात येत आहे, अभिनंदन करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।